ब्रेक नंतर दिल्लीतून एक अतिशय महत्वाची बातमी हाती येते दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात जी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आलाय आणि याबद्दलच बोलण्यासाठी नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत नीला रामदास आता आपल्यासोबत आहेत प्रशांत बैठकीत नेमकं काय काय घडलं एक अत्यंत महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी मानली जाईल कारण की ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची अत्यंत महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झाली ही भेट जी झाली आहे खास करून ही बैठक जी झाली आहे संसदीय सोद म्हणजे संसद भवनाच्या जे बाजूला इमारत आहे झाला पार्लमेंटी संसदीय सोद समोरलं जातं पार्लमेंटरीनेसी असं संबोधलं जातं त्या इमारतीवर झालेलं आहे आणि तिथे आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती सोबतच जर बघितलं तर मंत्रिपरिषदेची बैठक होती केंद्रीय मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेदरम्यान जी गॅप होती त्या गॅपच्या दरम्यान ही जवळपास दहा दहा ते साडे दहा मिनिटाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आलाची माहिती पुढे आलेली आहे शिक्कामोर्तब झालेला आहे जर मुख्यमंत्री होईल तर देवेंद्र फडणवीस होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे एक अत्यंत मोठी बातमी आहे आतापर्यंत देवेंद्र यांच्या नावावरती संशय निर्माण झाला होता तो संशय या मोदी आणि अमित शहाच्या भेटीनंतर जवळपास हे संशयाचे ढग होते संपूर्ण स्पष्ट झालेले आहे आणि यामुळे आता असं म्हणावं लागेल की आगामी जे मुख्यमंत्री असतील ते देवेंद्र फडणवीसच असतील निश्चित आणि प्रशांत तुम्ही आपल्यासोबत राहत सोबतच न्यूज सोबत एटीन लोकमतचे संपादक महेश सर देखील जोडले गेलेले आहेत सर म्हात्रेसर तर फडणवीसांनी स्वतःच सांगितलेलं होतं पुन्हा येईन पुन्हा येईन अगदी ठणकावून मोदी असतील अमित शहा यांनी देखील प्रचार सभांमध्ये दे सांगितलेलं होतं की पुढचा चेहरा चेहरा हा फडणवीसच असतील त्यामुळे ही औपचारिकता फक्त बाकी होती असं म्हणायचं औपचारिकताच बाकी होती परंतु आज सकाळी आपण जी बातमी दिली की नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी हो। अहमद पटेल गेल्यानंतर ज्या राजकीय घडामोडी आपण महाराष्ट्रामध्ये झालेल्या पाहिल्या शरद पवार यांची पत्रकार परिषद असेल पहिल्यांदा संजय राऊत जेव्हा पत्रकारांशी बोलले त्यावेळेसची त्यांची देहबोली असेल हो। या सगळ्यातून एक गोष्ट प्रतीत झालेली होती ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी महत्वाची घडामोड या चोवीस तासात घडणार आहे आणि ती आपल्या सकाळच्या चर्चेन नंतरची मी ही जी सगळी घटनांची मालिका सांगतोय यामध्ये मला एक गोष्ट महत्वाची इथे मुद्दाम नमूद करायची वाटते की सकाळी ज्यावेळेस नितीन गडकरी आणि अहमद पटेल यांची भेट झाली त्यावेळेस राजकीय समीकरणांची जी एक नवी सुरुवात महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली होती शिवसेना राष्ट्रवादी आणि त्या या दोन्ही पक्षांना काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल त्याची जी शक्यता निर्माण झालेली होती ती शक्यता संपुष्टात आली आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत की आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे ही एक गोष्ट या सगळ्या रणधुमाळीत आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीचा प्रचार असो किंवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार असो सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचं काम अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं oh. होतं सातत्याने दिल्लीमध्ये नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा पद्धतीच्या घोषणा त्यांच्या समोर दिल्या गेलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यावर प्रत्येक वेळेस शिक्कामोर्तब केलेलं होतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण यात लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे निवडणूक निकालानंतर जी hmm. नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतलेली होती पक्षाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची त्या बैठकीमध्ये सुद्धा भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं यश जे आहे ते अधोरेखित केलेलं होतं एकशे पाच जागा जिंकून त्यांनी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपला पुढे नेलेलं होतं या संदर्भात त्यांनी आपली जी मनोभूमिका आहे ती त्यावेळेससुद्धा स्पष्ट केलेली होती त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की ही औपचारिकता होती की काय देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची ती औपचारिकता आता पूर्ण झालेली आपल्याला दिसते त्यामुळे उद्या जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यपालांना भेटायला जाणार आहेत त्यावेळेस हे नाव घेऊनच ते जातील अशी शक्यता सुद्धा आता निर्माण झालेली मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या दरम्यान जे विधान केलेलं होतं त्याच्यामुळे उद्धव ठाकरे बरेच नाराज झालेले होते आता मोदी आणि शहानी ठरवलंय की फडणवीस हेच आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री विराजमान होतील त्या अनुषंगानं आता शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा पुढे कशी घडू शकते किंबहुना ती चर्चा सामोपचाराने आणि सामंजस्यानं पार पडावी ह्याच्यासाठीच गडकरींना लीड रोल मध्ये आणण्याचा सध्या प्रयत्न केला जातो त्यांना मनवलं जाते गळ घातली जाते नाही बघा नितीन गडकरी यांचे जे व्यक्तिगत संबंध आहेत महाराष्ट्रातील राजकारणात जसे त्यांचे सर्व पक्षांशी व्यक्तिगत संबंध आहेत तसे राष्ट्रीय राजकारणात सुद्धा सर्वपक्षीय त्यांची त्यांचा मित्रभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि विशेषतः जेव्हा अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा अशाच पद्धतीने ज्यांचा सगळ्यांशी संपर्क आहे अशा नेत्याकडे ती जबाबदारी सोपवली जाते नितीन गडकरी यांनी सुद्धा तशा पद्धतीच्याही भूमिका पार पाडलेली आहे विशेषतः दक्षिणेतील राज्यांमध्ये त्यांचे जे व्यक्तिगत संबंध आहेत त्या व्यक्तिगत संबंधाच्या <laughs> जोरावर भाजपने अनेक मिशन्स दक्षिणेतील राज्यांमध्ये पार पाडलेले आपण पाहिलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेनेबरोबर विशेषतः बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाबरोबर गडकरी यांचे जे व्यक्तिगत आणि खूप जवळचे संबंध आहेत त्या संबंधांच्या माध्यमातून हा संवाद जो आहे तुटलेला संवाद जो आहे तो संवाद निश्चितच सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि आता अवघे काही तास उरलेले आहेत या तासांमध्ये जर आ, या सगळ्या गोष्टी झाल्या तर शिवसेना त्यांच्याबरोबर जाईल अन्यथा आपण दोन हजार चार मध्ये दोन हजार मध्ये जी स्थिती बघितलेली होती की जवळपास सत्तर दिवस शिवसेना सरकारमध्ये सहभागी झालेली नव्हती आणि त्यानंतर शिवसेना सहभागी झाली विरोधी पक्ष म्हणून काम बघितलं आणि त्यानंतर सत्तेमध्ये सुद्धा सहभागी झालेली आपण शिवसेना बघितलेली आहे याची पुनरावृत्ती कदाचित होऊ शकते निश्चित मात्रे सर खूप खूप खुँ धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल खरं तर काही तासांपूर्वी संजय राऊत असं म्हणालेले होते की काही दिवसात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही गोड बातमी सुधीर मुनगंटीवारच देत